अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू असून या आंदोलनात सहभागी असलेल्या जामनेर शहरातील आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश रोटे आज जामनेर शहरात दाखल झाले होते। आदरणीय रोटे साहेबांचं जामनेर नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। मी जामनेर आगारामध्ये त्यांना मानाचा मुजरा करतो। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे। रोटे साहेब, आमचे मित्र नवल भाऊ, मंगरुळे मामा, उपस्थित कर्मचारी बंधू आणि भगिनींनो आणि प्रशासनाच्या धमक्यांना घाबरून कामावर गेलेल्या कानाकोपऱ्यातून ऐकणाऱ्या माझ्या मित्रांनो, खरं तर गेल्या 60 दिवसापासून आपला विलीनीकरणाचा लढा चालू आहे। आपल्या 65 भावंडांची या ठिकाणी आत्महत्या, त्यांनी बलिदान आपल्यासाठी दिलेलं आहे। त्यांचं हे बलिदान व्यर्थ गेलं नाही पाहिजे, त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे। साहेब, गेल्या 60 दिवसापासून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सांभाळतोय, परंतु आज तुम्ही आले, आम्ही या ठिकाणी एक BAMS डॉक्टरची भूमिका निभावलेली आहे। तुम्ही आल्यामुळे निश्चितच MD डॉक्टर या ठिकाणी आले आणि जाता जाता अशी सलाईन आमच्या कर्मचाऱ्याला लावून जा, जर का 2-3 महिने जरी हा दुखवटा चालला तरी आमचा कर्मचारी या दुखवट्यातून माघार घेतली पाहिजे अशी मी तुम्हाला या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती करतो। एसटी महामंडळाच्या सर्व एसटी कामगारांच्या या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी खास करून आपल्यात उपस्थित असलेले आमचे परम मित्र आदरणीय सतीशचंद्र रोटेजी साहेब उपस्थित आपल्या एसटी महामंडळातील अनेक मान्यवर माझ्या समवेत उपस्थित असलेले आमचे सहकारी नामदेव भाऊ उपस्थित सर्व गेल्या 2 महिन्यापासून या आपल्या स्वतःच्या न्याय व हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी अविरतपणे झटत असलेले आपले सर्व कामगार बांधव, आपल्या सर्वांना माहितच आहे आज एखाद्या वेळेस एखादं आंदोलन जेव्हा उभं राहतं ते आंदोलन काहीतरी ध्येय काहीतरी उद्दिष्ट घेऊन असत आणि अनेक आंदोलन मीही पाहिली, अनेक आंदोलनाच्या माझ्यावर देखील केसेस दाखल झालेले आहेत, परंतु हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन आहे। हे आंदोलन नाही तर ही एक क्रांती आहे, कारण या आधीच माझी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा झाली, कारण कुठलंही आंदोलन हे जास्तीत जास्त 1-8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर चालत, तर ते आंदोलन राहत नाही, मग तिला आपण क्रांती म्हणतो। आणि आज मी पाहतोय, आज माझी चर्चा झाली की अनेक संघटना आपल्या कामगार संघटना अनेक असल्यावर सभेच्या अनुषंगानं माता पित्यांना तुम्हाला वाट पाहावं लागली, खरंच मनापासून त्याची क्षमा व्यक्त करतो। आणि जेवढा वेळ तुम्ही वाट पाहिली, माझी शपथ घेऊन सांगतो, एका मिनिटाचं चीज करून दाखवून येतो, तुम्हाला असं वाटणार नाही 5 घंटे गेले आणि 6 घंटे गेले। या आजच्या या सभेच्या अनुषंगानं उपस्थित झालेले विचारपीठावरील सर्व सन्माननीय अतिथीगण, माझे बालपणीचे मित्र नवलदादा, लहानपणीचे मित्र आम्ही लंगोटी, पण राजकारणाचे नाही बरं हे तुम्हाला सांगून देतो। वैचारिक मतभेद असतील पण मनभेद नाही, अत्यंत जिव्हाळा आहे, प्रेम आहे, करुणा आहे,
छान चांगलं बोलले तुम्ही, पहिल्यांदा भाषण ऐकलं त्याचं, म्हटलं बापरे बाप हे तर कचले एकदम नटबोट त्यांचे फिट झाले, सगळं पत्तशीर बोललं, आघाडी सरकारची इट आणि इट वाजून टाकली. पण माझा एक प्रश्न आहे मित्र, म्हणून तुमचं सरकार होतं दहा काऊन नाही केलं थोडस मित्र, म्हणून आपल्याला काही राजकारणच घेत नाही, करतील ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या. आपलं कसं आहे, बुलती हे जन देखविना डोळा म्हणून येते से कळवळा, बरोबर आहे की नाही, या वृत्तीप्रमाणे बोलायचं. मग बाप असे की भाऊ असो त्याला सोडत नाही, मग नवल दादाला आम्ही सोडणार नाही. आणि खरंच हा झाला मजाकचा विषय, परंतु विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, गिरीशदादा महाजन असतील, यांनी अत्यंत ताकदीने तुमचा मुद्दा अधिवेशनात मांडलेला आहे, त्यांच्यासाठी ताकदीनं मांडा. असे मरेल मुर्दे नाणे देता का दादा, जामनेरचं नाव खराब होतंय ना, नारे कसे देत असता मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे, असो या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी महापुरुषांनी आपलं रक्त सांडलं, त्या लोकशाहीची पाळेमुळे मजबूत करण्यासाठी ज्या महापुरुषांनी मानवांनी आपलं रक्त आटवलं, त्या तमाम क्रांतिकारकांना महापुरुषांना आजच्या या दुखवट्याच्या सभेच्या अनुषंगानं विनम्र अभिवादन करतो, आदरांजली समर्पित करतो. तुमच्या आमच्या अधिकारासाठी, तुमचा आमच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी लढा विलनीकरणाचा यशस्वी करण्यासाठी आजपर्यंत ज्या 73 बांधवांनी आत्मबलिदान केलं त्यांना श्रद्धांजली सुमनांजली समर्पित करतो. याचा काही संबंध नसेल ना या मागच्या डब्याचा, आहे का काही? नाही ना, ठीक आहे. जाताना जमून जातात, एवढा आवाज तर येत असेल ना माग, ठीक आहे चालेल. आता भाषण करायला काही पैसे लागत नाही, पण तुम्हाला ऐकायला अजिबात बिनपगारी तुम्ही बी मी बी बिनपगारी फुल अधिकारी आहे की नाही आपण सगळे, ठीक आहे. पण तुम्ही टेन्शन मध्ये आहे थोडे, मी टेन्शन मध्ये नाही, आपण घेतच नाही, कारण आपल्या बापाने काय शिकवलं आपल्याला माहित आहे का भाऊ, एकदा उकडात मुंडकं टाकलं ना 10 बस की 20 बस खायचं त्याच्या मायाचा गोरजे होईल ते पण घेऊन नंतर. पण काही काही काठावर राहता बिचारे, आणि काही काही असे राहता त्याला बहाना पाहिजे, आज तारीख हुकली तर ते बहाना पाहिजे त्याला. मी म्हणतो चुकीचा बहाना घेतल्यापेक्षा आनंदाचा बहाना घ्या, आणि आनंदात घेतली तर मला बी आनंद वाटेल की नाही आमचा कामगार ठाम आहे, कष्टकरी ठाम आहे, जे होईल ते पाहून घेऊ. 72 वर्षात कधी विचार केला नाही, आता 65 दिवसात जास्तच विचार करायला लागले जरा तुम्ही, है की नाही? कारण 72 वर्षात ज्यांनी तुमचं शोषण केलं, ज्यांनी तुमच्या रक्ताचं शोषण केलं, पिढ्यान पिढ्या तुमच्या बर्बाद केल्या, तुमच्यात हिंमत नव्हती त्याच्यासमोर खालची मुंडी वर करायची होती का? पण आता कमीत कमी ज्या माणसानं तुमचं मुंडकं उचललं वर केलं त्या माणसावर विश्वास ठेवा. ज्यांनी 72 वर्ष तुमचं आमचं शोषण केलं त्या लोकांना आता शेवटची घटका मोजण्याची वेळ आलेली आहे. खऱ्या अर्थाने ही कष्टकरी कामगार या आपल्या चळवळीचं यश आहे, ही कष्टकरी कामगारांची ताकद आहे, साधी गोष्ट नाही. बघा, नाही तर काही काही लोक काय म्हणायचे, चुपचाप बसा नाही तर मेस्माला. आता ते कसं आहे भाऊ, ते शिवसेनेचे लोक त्यांच्याशी पंगा घ्यायला पुरत नाही, मला जावं लागतं आझाद मैदानात घडी घडी. एक तर ते साधे नाही आहे, परिवहन मंत्री आहे, महामंडळाचे अध्यक्ष बी आहे, आणि संसदीय कामकाज मंत्री आहे शिवसेनेचे. पण एवढ्या मोठ्या माणसाची पंगा घ्यायला पुरतं का? कारण मी मुंबईत जाईन वापस येईन का डबल? नाही. म्हणून आपण परब साहेब सोडून बाकी सगळ्यांसंदर्भात बोलतो, परब साहेबाशी आपण पंगा घेत नाही, कारण ते काय तुम्हाला देतील सोडून मार मेस्मा लावून टाकतील, घेणं ना देणं कंदील लावून येणं कशाला डोकं खाजवायचं, आहे की नाही? पण ते कसं आहे त्यांचं एक थोडस मी पालं, त्यांची स्टाईल खूप सुंदर आहे. मला तुमच्याच इथल्या एका माणसाने एक डायलॉग सांगितला होता, तुमच्याच इथले एक सरकारी वकील आहे आमच्याकडं, आता ते नाव घेता येत नाही तर सस्पेंड करतील परब साहेब, आहे की नाही? त्यांनी मला एक डायलॉग सांगला, आजूबाजूने झालरम मंदात डॉलर म्हणजे अनिल परब साहेब, असं त्यांचा चेहरा मला वाटतो थोडासा. पण ते आता कसं आहे शिवसेनेचे मातोश्रीचे खंदे समर्थक आहे,
त्याच्यामुळे थोडं विचार करून बोलावं लागतं. आता मजाक मध्ये बोललं गेलं तर बच्चा समज की माफ करतो, है की नाही. पण मी चिखलीच्या सभेत एका ठिकाणी पहिल्यांदा बोललो होतो. सकाळी उठलं टीव्ही लावलं की मेस मालव, संध्याकाळी पाहिलं की मेस मालव, दुपारी पाहिलं की मेस मालव, हा आपला सटकला पारा. मग मी चिखलीच्या सभेत मोर्चाच काढून टाकला 10-12 हजाराचा आणि तिथून जाहीर केलं. म्हटलं अनिल परब साहेब, तुम्ही एका बापाची एका मायची औलाद असतान तर मेस्मा लावूनच दाखवा एकदा. त्यापासून ना मेस्माला फुसमा त्याचं तोंड बंद झालं घरात जाऊन. म्हटलं जाऊ द्या साला, एकदा पाहूनच घेऊ जे होतं ते होते. भला मुंबईत झालं बंद करू, आपलं काय अडचण तरी. पण इकडे येऊन तो आपलं काहीच करू शकत नाही, आपल्याला माहित आहे की नाही. कसलं तरी मी बी एल एल बी एल एल एम व्हायला 18 वर्ष प्रॅक्टिस व्हायला आणि 27 वर्षापासून हाच धंदा आहे, दुसरं काही काम करेलच नाही, है की नाही. तिचे तरी काही असतील रेस्टॉरंट फिस्टॉरंट बांधेल फुजेल, आपलं काहीच नाही ना. गरमी मुळक तुडकन कपडे मी फाटके तुटके नंगेचे खुदा डरे येईल तर घाबरावच लागेल, है की नाही. अरे तुम्हाला काका घाबरला राव, हा परत काय काढला तुम्ही ना, कोणत्याच गुंतीत नाही तो आपल्या. जाऊ द्या असं, आपण कोणाबद्दल विचित्र बोलू नये, सगळ्यांचा सन्मान करतो आपण. काका आणि पुतण्यांचे आभार मानायचे आपल्याला, कारण त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही माणसांनी जनावर आहे हे तुम्हाला समजलं. कोणाचे उपकार आहे तुमच्यावर? काका आणि पुतण्याचे. तुम्हाला कुठं माहित होतो तुम्ही माणसं आहे? आता हे इकून तिकून सन्माननीय आपले गुणरत्न सदावर्ते साहेब आले तेव्हा तुम्हाला कुठं माहित पडलं आपण माणसं आहोत, आपला स्वाभिमान आहे, आपण जगलं पाहिजे, भांडलं पाहिजे, लढलं पाहिजे, तेव्हा तुम्ही उठून उभे राहिले. नाही त्याच्या पहिले तुम्हाला काय काही झालं की खाली म्हणतो बरोबर आहे. तुमची ड्युटी संपली आणि आमच्या जर अधिकृत जे काही है ना कुत्री संघटना, त्या संघटनेच्या एखाद्या नेत्याची जर मीटिंग असली तर त्याच्या मीटिंगच्या टायमाला माझ्या कंडक्टरला माझ्या ड्रायव्हर भावाला तिची ड्युटी मारावी लागते. आणि तुम्ही जर नाही म्हटलं मग बदली, तुम्ही जर नाही म्हटलं इतकं हार्ड काम तुम्हाला देऊन टाकायचं की डबल तुम्ही खालची मुंडी वर काढलीच नाही पाहिजे. असं काय की थोडं थोडं शोषण तुमचं त्यांनी केलं, पण तुम्ही कसं माणसात नसल्यामुळे तुम्हाला ते सहन करणंच पडलं. परंतु मागील 2 महिन्यापासून तुम्ही खऱ्या अर्थानं माणसात आले आणि स्वतंत्र उपभोगत आहात, म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हिंडत आहे. बरोबर आहे त्यांचं, आपण जय म्हणायचं फक्त. याच्या पहिले तर म्हटलंच की नाही आपल्यासाठी सन्माननीय आहेत, त्यांनी 72 वर्ष तुमच्या आमच्या रक्ताचं शोषण केलं, तुमच्या आमच्या 4 पिढ्या बर्बाद करून टाक्या, लब्या लचक केल्या. काका तरी कमी कमी हळूहळू रक्त प्यायचे. काय मी बापचा बेटा सवय निघला, दादा आले दादानं मोठी हाऊस पॉवरची मोटरच लावली, पूर्ण रक्त शोषून घेणं लावलं तुमचं आमचं झालं. बरं एवढं झालं, काकानं हळूहळू पिलं, पुतण्यानं हाऊस पॉवरची मशीन लावली, पण एवढं सगळं झालं. आता तुमच्या अंगात काहीच नाही ना, रक्त नाही ना, तरी मी तुम्हाला सोडत नाही. म्हणजे सांगा त्याच्या तोंडाला किती रक्त लागेल तुमचं, किती गोड रक्त आहे बा तुमचं, काही समजत नाही मला. एवढं गोड रक्त काऊन आहे माहित आहे का? तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, 1-1 रुपयाची भीक जमा करता आणि रोजचे 65 लाख रुपये स्टँडर्ड भिकाऱ्यांना नेऊन देता, म्हणून त्यांना त्या रक्ताची सवय लागलेली आहे. आणि ती एकदम सुटत नसते ना भाऊ, दारूची सवय लावली तर लगोच सुटत नाही, तुम्ही तर रक्ताची लावली ते म्हणून ती सुटणार नाही. आणि ती सुटण्यासाठी आपल्याकडे चांगला उपाय आलेला आहे, चांगला उपाय, इतका सुंदर उपाय की आता त्यांनी इच्छा नसली तरी ते सुटणार आहे. आणि ते सोडण्यासाठीच खऱ्या अर्थानं तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून गावागावात जाऊन मी तुम्हाला एक निमंत्रण देण्यासाठी येतोय की 23 जानेवारीला बारामतीमध्ये क्रांतीचा इन्कलाब येणार आहे आणि त्या दिवशी लढा विलनीकरणाचा सोनेरी अक्षरात आपण लिहिणार आहोत. आणि त्या सभेला काका आणि पुतण्याला निमंत्रण देत आहे. मांग बोलणारी औलाद नाही, छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. गांडूस सारखा हिजळ्या सारखा मांग बोलणार नाही, जे बोलायचं ते बारामतीत येऊन बोलणार आहे. तिथं यावं काका पुतण्यानी तेव्हा मी बोलीन. आणि तेव्हा तुमचा 72 वर्षाचा हिशाब नाही काढला तर मायची शपथ घेऊन सांगतो, एका बापाची औलाद राहणार नाही. हे काका आलं आणि पुतण्याला निमंत्रण देणं सुरू आहे, फक्त निमंत्रण. तारीख ध्यानात ठेवा, काही गोष्टी न्यायालयाचं बाइंडिंग असल्यामुळं जाहीर करता येत नाही, पण तो म्हणजे तपेलं तुम्ही समजून जासान. आणि हे बदली सेवा समाप्ती फिफ्ती मेस्पा फिस्पा हे आता डोक्यातून काढून टाका, ठीक आहे. आणि तू म्हणत काढून तर टाकतोच आम्ही, पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो हे सगळे आदेश तुमचे
सगळे आदेश जेवढे जेवढे की कारवाई झाल्या हे एकाच आदेशात एकाच दिवशी लवकरात लवकर रद्द होणार आहेत. नुसते रद्द होणार आहेत का? नाही. मी थोडा शिल्लक चालतो. मग मी काय केलं? म्हटलं रद्द केलं तर काय उपकार करणार आहे? नाही. एका उच्च न्यायालयामध्ये प्रकरण चालू असताना जेव्हापासून न्यायालय सुरू झालं तेव्हापासून एक कायदा तयार झालेला आहे की एका न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट असताना दुसऱ्या न्यायालयात ते प्रकरण टाकता येत नाही एवढा स्पष्ट कायदा आदेश असताना यांनी तुमच्या आमच्यावर अवमान याचिका औद्योगिक न्यायालयात कशी टाकली? त्याला कोणी परवानगी दिली? तो आदेश कोणी तयार झाला? कसा झाला? याच थोडस मी अभ्यास केला आणि हे एवढे सगळं बेकायदेशीर असताना त्यांनी अवमान याचिका टाकली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तुमचं ते शिस्त आणि आवेदन पद्धती काय असतं ना, तर ते शिस्त आवेदन पद्धती ज्या दिवशी उच्च न्यायालयात आपण प्रकरण दाखल केलं त्या दिवशी ती बंद पडती. ती बंद पडल्यावर सुद्धा यांनी तुम्हाला डिसमिस बडतर्फी सेवा समाप्ती आणि निलंबन कसं केलं, कोणत्या कायद्यानं केलं, म्हणून या भाळकू डीएम आणि डीसीची कॉलर पकडून उच्च न्यायालयात तुमचा भाऊ नेणार आहे. गेलं म्हणता माणसं टाळावासाठी. तुम्ही घोषणा तर दिला, तुम्ही टाळ्या बी गेला, गुन्हा दाखल झाला, तुम्ही जेलत गेला. काय हरकत नाही, 60 गुन्हे आहे, नाव चेक करून पाहायचं ऑनलाईन, 61 लागला काही फरक पडत नाही. आपल्याला काही करायचं नाही, या डीसी डीएम काही आपले दुश्मन नाही, परंतु त्यांनी काय केलं माहितीये का? अधिकाऱ्याप्रमाणे वागायला पाहिजे होतं. जे कायदेशीर आहे, जे संविधानिक आहे, ते करा, त्या पद्धतीनं वागा. ते सोडून त्यांनी गुलामगिरी केली, चाटुगिरी केली. अनिल परब साहेबांचे तळवे चाटणारे आणि काका आणि पुतण्याची हुजरी करणाऱ्या या दलाल डीएम आणि डीसीला आम्ही आता वटण्यावर आणणारच आहे, आणणारच आहे. भलाई तुमची सेवा समाप्ती बदली आदेश हे एक दिवस लेट होईल, पण यायची थेट लाल केल्याशिवाय वांग हटणार नाही. हा शब्द देण्यासाठी मी महाराष्ट्रातल्या 252 डेपोत जात आहे आणि त्यांच्याकडून काय होतं माझं काळं पांढरं वाकड कर काही फरक पडत नाही. आणि आपलं काही नाही, सीधं साधं काम आहे. जे पोटात आहे ते होटात आणि जे होटात आहे ते बोलून राहिलो, है की नाही? मांग पुढं काही नाही. मी पहिले सांगलं नंगेचे खुदा डरे. काका घाबरता राव मा बोललेले, हे डिसीन पिसी कुठले काढले? त्याला समजायला पाहिजे की आपल्या काकाला धुवून राहिला, आपल्या बापाला धुवून राहिला, आपल्या परदादाला धुवून राहिला. आपण कष्टकऱ्यांच्या नांदी लागायला नाही पाहिजे. त्याला काय वाटलं? ते एक दोन ते बाकीच्या मागच्या संघटनावाले नेते कसे राहता, थोडी मोडी चिरीमिरी घेतली, तुम्ही दोघं भाऊ मिळून मिसळून खाऊ असे त्याला वाटले. पण त्याला माहित नाही या देशामध्ये छत्रपती शिवरायांचे मावळे, प्रामाणिक मावळे जिवंत आहे आणि त्या मावळ्यांचं नेतृत्व करणारा ऍडव्होकेट सतीश चंद्र रोठे जिवंत आहे. हे डिसिलन डीएमला माहीतच नव्हतं. आता लोक आमच्या बुलढाण्यात विदर्भात तिकडे येऊन पा, त्यांना फक्त माहीत पाहिजे भाऊचा दौरा आहे. माईची शपथ घेऊन सांगतो, कुलूप लावून घरी पळून जाता, ऑफिसले बी थांबत नाही. आम्ही काहीच करत नाही, त्याला बोलत बी नाही, मारत बी नाही, काहीच करत नाही. परंतु हे कसं राहतं? सत्यासाठी तत्वासाठी कोण भांडते कुठे, तिथे झळकते अकल्पित नाव. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते म्हणे त्या साहेबांचे आम्ही फॉलोअर आहोत. एकटा माणूस तुमच्यासाठी इतका लढत आहे, मग त्या माणसाला कुठं ना कुठं फुल ना फुलाची पाकळी माझी मदत झाली पाहिजे. म्हणून तुमच्या आमच्या या रणसंग्रामामध्ये, या क्रांती संग्रामामध्ये तुमचा मुलगा मागील 3 महिन्यापासून उतरलेला आहे, घरी गेला नाही, बरं कंटिन्यू चालू आहे डे नाईट. मग ज्या ज्या दलिंद लोक बायकोचं पोराचं पोरीचं तोंड पाहताना आलं त्याला मी सोडणार आहे का? नाही, अजिबात नाही. बायको रोज फोन करते, कधी येतात, काय येतात, काय सगळं. आता तिला पण मी मनात सांगून ठेवलं, आता जिथं जाहीर केलं तुम्ही पहिलेच कॅमेरे लावसान माझ्यावर. तर मनात एक संकल्प केलेला आहे, जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत विजयी सभा होत नाही, तोपर्यंत घरी जायचं नाही. आणि विजयी सभा काही हो तिकडं डंके की चोट पे घ्यायची तर कुठं, बारामतीतच घ्यायची. भलेही सदावर्ती साहेब मागे हटलेच चालतं, पण मी हटणार नाही. सभा होईल तर तिथंच होईल. तुम्ही या संत या नाही संत नका येऊ, आपलं काम आहे निमंत्रण देणं, पटतं की नाही? हे सांग का पण तुम्ही की घाबरसा? बर बर ठीक आहे. एक पराठा, एक पराठा, एक पराठा.
सदावर्ते साहेब आले तिथं भेटायला म्हणे भाऊ तू काहीच पागल नाही, तुझ्यापेक्षा मोठे दोन पागल आहे म्हणे महाराष्ट्रात, त्याच्या गोळ्या सरल्या तुझ्याशिवाय त्याचा इलाज कोणीच करू शकत नाही. म्हटलं काय हरकत नाही आपल्याला, काय इथे बी पागल धंदे करणं, बाहेर येऊन बी पागल धंदे करणं, आहे की नाही? पागलचं सर्टिफिकेट आपल्याला काही बोललं तर गुन्हा दाखलच होत नाही आपल्याला. सर्टिफिकेट काढून ठेवला वकिली दिमाग थोडा पहिलेच फिट करून ठेवला. आता आणि काय राहत माऊली माहित का, एवढी माणसाची इतिहास घडवता चांगली माणसे तर मा तुमचं घर तुमचं बायको पोरं लेकरवाळे याच्या बाहेर चांगली माणसं थोडी निघतात. आम्हीच येडे पावडे लोक आहे, आमच्या घरचं पेट्रोल डिझेल टाकतो, घरचे खर्च करतो आणि 3 महिन्यापासून फिरतो. म्हणून इतिहास कोण घडवतो, वेडी माणसेच इतिहास घडत असतात. आणि असा जे या भारतातला सगळ्यात मोठा येडा माणूस तुम्हाला भेटलेला आहे जो या सगळ्याला उरून पुरतो, आघाडी सरकारची बिगाडी करून ठेवू शकतो, या आघाडी सरकारचा बाप ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते तुम्हाला भेटलेला आहे. मग एवढे मोठे माणसं तुमच्या सोबत आहे, एक सगळ्याचा बाप आणि एक गोळ्या सरेल आहे, काही घाबरायचं कारण नाही का? बाप कायद्यानं चालतो, पुरग्याचं तर गोळ्या सरेलच आहे, आपला कायदा वेगळाच आहे. लावली रुंकी दे बत्ती, दुसरं काहीच नाही. जे हनुमान करायचा डिसिजन मग बाहेर काढा असतील त्याला समजलं पाहिजे की नाही झाला आपण अन्याय केला. ज्याला कायद्याची प्रेमाची माणुसकीची मानवतेची भाषा समजत नसेल ना माता पित्यांना, त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यायचं हे तुमच्या मुलाला भावाला चांगल्या पद्धतीने माहित आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, घाबरू नका. तुमच्या केसाला बी धक्का लावण्याची हिम्मत काका पुतण्या तो सोडून द्या. या जगातला कोणताच व्यक्ती करणार नाही ही ताकद, ही क्रांती खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात इतिहास निर्माण करून गेलेली आहे. हा इतिहास झालेला आहे. यानंतर अशी औद्योगिक क्रांती होणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये कष्टकरी कामगारांच्या शोषणाविरुद्ध एल्गार उभारणारी औद्योगिक क्रांती म्हणजे लढा विलनीकरणाचा ही इतिहासात नोंद झालेली आहे. आणि त्याचे तुम्ही आम्ही सगळे जण साक्षीदार आहे. परंतु काही गेले असतील तिकडं ढुंग ढुंग काही घंटी घंटी वाजवली, काही असतील काही एक दोन जण जाऊ दे, चांगले लोक आहेत ते बी. आपण कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, सगळ्यांचा सन्मान करायचा. माझं काहीच कोणाबद्दल म्हणणं नाही, मला एक कबीराचा दोहा आठवला फक्त तो सांगतो, कोणाशी काही संबंध नाही, फक्त कबीर महाराजचा दोहा ऐकायचा. कबीर महाराज काय म्हणता माहित आहे का? गांडू बळबे रणचळे मरतो के हे बेहाल, पतिवर्ता भूकन म्हणे पेडन खाय छिना. कबीरांचा दोहा आहे, समजून घ्या काय समजायच ते. जे लागायच तर लागलाच पाहिजे, लागायसाठीच बोललो, कारण 73 माझे भाऊ मेले, 73 माझे बाप मेले, आणि त्यांच्या मृत्यूवर पाय ठेवून जे गद्दार पुढे जात असतील त्यांना हे लागू झालंच पाहिजे यासाठी छाती ठोकून बोललेलो. होऊ शकत मी तुमच्या आमच्या कधी होईन, म्हणून कबीर महाराज बरं केलं 5000 वर्षापूर्वी लिहून ठेवलं बापा. आपलं काही नाही तिच्यामध्ये, केस टाकायची असली तर कबीर महाराज आहे टाका जाऊ द्या. ते बी आपले चांगले भाऊ आहे, येतील वापस, यायला पाहिजे. काय आलं पाहिजे माहित आहे? कारण लढा विलनीकरणाचा एकाच गोष्टीवर आपल्याला करायचा आहे, तेलंगणाच्या धर्तीवर. त्या व्यतिरिक्त आम्हाला विलनीकरण नकोय, भेटलं तरी घ्यायचं नाही. कारण का? या 22,000 कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी तुमचं आमचं शोषण केलं आणि त्यांना आयत वयत एवढा मोठा अधिकार कसा द्यायचा आहे? म्हणून तेलंगणाच्या धर्तीवरच विलनीकरण घेणार आहोत, त्या व्यतिरिक्त नाही. हे सुद्धा न्यायालयात आम्ही ठामपणे सांगितलेलं आहे. कारण का? आम्ही स्टेटमेंट रेकॉर्ड केले. कोणाचे केले माहित का? आजूबाजूला झालं मंदात डॉलर, त्यांचे स्टेटमेंट आमच्याकडे रेकॉर्ड आहे. त्यांनी टीव्हीवर सांगितलं होत 105 आगार सुरू झाले कार्यक्रमाचा. त्यांनी सांगितलं होत 22,000 कर्मचारी कामगार कामावर रुजू झाले. म्हटलं आणखी चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं, आपलं काहीच नाही बरं, त्याच्याच तुम्हाला माहित असेल ना, हे स्टेटमेंट त्यांच्याच आहे ना. मग त्यांनाच परत देत आहे आपण, आपलं मनाचं काहीच नाही. मग त्यांनी दुसरं स्टेटमेंट दिलं होत, महाराष्ट्र शासनाची एवढी कुवत नाही की एवढ्या कर्मचाऱ्यांची ती आर्थिक तरतूद करू शकतील, मग आर्थिक बोजा महाराष्ट्रावर येऊ शकतो. म्हणून आम्ही तेलंगणाच्या धर्तीवर जे कामावर ते मंडळात, जे रस्त्यावर ते शासनात. साधं गणित आहे, त्यांचे 3 वाक्य गुंडाळून गुंडाळून तेच ऍफिडेविट त्यांचंच आम्ही सादर केलं, तेच सादर केलं. मग तुम्ही म्हणसान इथपर्यंत ठीक आहे, आमच्या बदली सेवा पण जास्त काही बोलत नाही, फक्त एवढं सांगतो, मायची शपथ घेऊन सांगतो, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून वचन देतो, तुमचे पगार तुमच्या घरी यायचा बाप घेऊन येईन.
65 दिवसाचे पगार, तिच्यातले अर्धे आपले काही ना काही सेट. ठीक आहे जाऊ दे बा, इतक्या दिवसात घेतलं नाही आता कुठं देता. हा असं मी विचारलं भाऊ आले काही पाणीच्या काहीच नाही, जाऊ द्या कामगार आहे दुखवट्यात आहे समजून घ्या. असे कसे म्हटलं मी कामगार म्हटलं बाबा, काम सरून वैद मर बाबा मला विसरले तर चालत काही हरकत नाही, पण ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेबांना कधीच विसरू नका. त्यांचा फोटो हृदयातून घरात गेला पाहिजे, प्रत्येक मनात गेला पाहिजे. एकाद्रत्न ठीक आहे, तरी आपलं मन नाही भरलं आपल्या गोळ्या सरेला आपल्याला दोन्ही हात. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.